मी त्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं, विद्यार्थी कुठून आले नव्हते, त्यांनी स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे जे काही पवार साहेबांच्या गटाच्या लोकांनी त्यांना बोलवलं होतं, शाळेचे विद्यार्थी होते, कॉलेजमधले विद्यार्थी होते. जितेंद्र आव्हाडांना ही वाढदिवसाची दिलेली गिफ्ट आहे ठाण्यातील युवकांनी. त्यांनी मोठ्या मोठ्या गप्पा, सेक्युलरिझमच्या गप्पा मारल्या, मोठी मोठी भाषणं केली. सवय आहे, मी फार वेगळा आहे, तू जगापेक्षा वेगळा आहे, आणि मलाच फक्त कळतं हा त्यांचा एक गोड गैरसमज आहे. त्याला उत्तर तरुण पिढीने दिलेलं आहे. मारल्या होत्या, पण जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी जय श्रीरामचा जो काही नारा दिला, त्यातून हे सर्वजण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहेत. यापुढे जितेंद्र आव्हाड अशाच पद्धतीने पाशफळ गप्पा जर मारत असतील, तर जे जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना जय श्रीरामचा नारा लोक देतील. सदरचा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी ठाणे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होता, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. विद्यार्थी कुठून आले नव्हते, त्यांनी स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे जे काही पवार साहेबांच्या गटाच्या लोकांनी त्यांना बोलवलं होतं, शाळेचे विद्यार्थी होते, कॉलेजमधले विद्यार्थी होते. जितेंद्र आव्हाडांना ही वाढदिवसाची दिलेली गिफ्ट आहे ठाण्यातील युवकांनी. त्यांनी मोठ्या मोठ्या गप्पा, सेक्युलरिझमच्या गप्पा मारल्या, मोठी मोठी भाषणं केली. मणिपूर हिंसाचार असेल, इतर काही गोष्टी असतील, त्याच्या बाबतीत त्यांनी अप्रत्यक्षरित्या नरेंद्र मोदी सरकारवर, राज्य सरकारवर त्यांनी त्या ठिकाणी टीका केली. परंतु त्यांना ही सवय आहे, मी फार वेगळा आहे, तू जगापेक्षा वेगळा आहे, आणि मलाच फक्त कळतं हा त्यांचा एक गोड गैरसमज आहे. त्याला उत्तर तरुण पिढीने दिलेलं आहे, आणि ते जे काही गप्पा मारत आहेत त्यांना एक दिशासुद्धा त्यांनी दिलेली आहे की तरुणांचा जो पुढचा कल आहे तो कोणाकडे. फार मोठी चपराक त्यांना दिलेली आहे, मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या, पण जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी जय श्रीरामचा जो काही नारा दिला, त्यातून हे सर्वजण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहेत, याची एक झलक त्यांनीच बोलवल्या कार्यक्रमामध्ये. त्यांनीच निमंत्रण दिलेल्या विद्यार्थ्यांनी हे वाढदिवसाचं गिफ्ट दिलेलं आहे. यापुढे जितेंद्र आव्हाड अशाच पद्धतीने पाशफळ गप्पा जर मारत असतील, तर जे जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना जय श्रीरामचा नारा लोक देतील.